नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोरदंडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, यावर तुम्हाला शिष्यवृत्ती तसेच मराठी वाचन संदर्भात व्हिडिओ येतील। पाचवी व आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय गणित, सराव पेपर स्पष्टीकरणासह सादर करते श्री राम गोरदंडोळे। प्रश्न पहिला, जानेवारी महिन्यातील पहिल्या रविवारी 5 तारीख होती, तर त्या महिन्यात कोणता वार निश्चितपणे 5 वेळा आला असेल? पहिला पर्याय सोमवार, दुसरा पर्याय बुधवार, तिसरा पर्याय शनिवार, चौथा पर्याय रविवार। स्पष्टीकरण पहा, 5, 12, 19, 20 यांना रविवार आहे, कारण की प्रत्येक वार 7 दिवसांनी बदलून येतो। 8, 1, 8, 15, 22, 29 बुधवार, म्हणजेच बुधवार हा। प्रश्न दुसरा, रमेशकडे 25 पैसे, 50 पैसे व 1 रुपयांची सामान नाणी आहेत। रमेशकडील एकूण रक्कम 35 रुपये असल्यास नाण्यांची एकूण संख्या किती? पहिला पर्याय 20, दुसरा पर्याय 30, तिसरा पर्याय 40, चौथा पर्याय 60। याचं उत्तर आहे 60। का? तर पहा, समान नाणी आहेत, तर समान नाणी आहेत, मग 60 भागिले 3 म्हणजेच 20 नाणी प्रत्येकाची। मग 25 पैशाची 20 नाणी म्हणजे 500 पैसे म्हणजेच 5 रुपये। 50 पैशाची 20 नाणी म्हणजे 1000 पैसे म्हणजे 10 रुपये। 1 रुपयाची 20 नाणी म्हणजे 20 रुपये। जर सगळ्यांची बेरीज केली तर 5 अधिक 10 अधिक 20 बरोबर 35। प्रश्न तिसरा, सुधाने एकूण प्रवासापैकी 2 किलोमीटर 450 मीटर चालत 7 किलोमीटर 360 मीटर प्रवास सायकलने पूर्ण केला, तर तिने चालत केलेल्या प्रवासापेक्षा किती अधिक प्रवास सायकलने केला? पहिला पर्याय 5 किलोमीटर 90 मीटर, दुसरा पर्याय 4 किलोमीटर 910 मीटर, तिसरा पर्याय 5 किलोमीटर 910 मीटर, चौथा पर्याय 9 किलोमीटर 810 मीटर। पहा, किलोमीटर आणि मीटर, 7 किलोमीटर 360 मीटर, 2 किलोमीटर 450 मीटर, जर यांची वजाबा केली तर 4 किलोमीटर 910 मीटर हे उत्तर येते। प्रश्न चौथा, एका संख्येला 12 ने भागले असता भागाकार 4250 आला व बाकी 0 उरली, जर त्याच संख्येला 17 ने भागले तर भागाकार किती येईल? पहिला पर्याय 30,000, दुसरा पर्याय 3,000, तिसरा पर्याय 2300, चौथा पर्याय 300। स्पष्टीकरण पाहायचं, 4250 × 12 म्हणजेच 51,000, म्हणून ती संख्या 51,000 येईल। मग आता 51,000 जर 17 ने भागलं तर उत्तर येते 3,000, म्हणजेच पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे। प्रश्न पाचवा, 45च्या विभाजकांची संख्या ही 56च्या विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? पहिला पर्याय 2, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 3, चौथा पर्याय 1। पहा, 45चे विभाजक आहेत 1, 3, 5, 9, 15, 45, 6। 56चे विभाजक आहेत 1, 2, 4, 7, 8, 14, 28, 56, 8, म्हणजेच 8 मधून 6। 1/7 म्हणजे 1/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल? पहिला पर्याय 21 वेळा, दुसरा पर्याय 22 वेळा, तिसरा पर्याय 20 वेळा, चौथा पर्याय 7 वेळा। पहा, आता जर असे प्रश्न असतील त्यासाठी एक क्लुप्ती आहे। काय क्लुप्ती आहे? की ज्या जो छेद आहे, छेद गुणिले आपल्याला बेरीज किती पाहिजे ती, म्हणजेच उत्तर, जे उत्तर पाहिजे ते वजा 1 हा फॉर्म्युला आहे। छेद गुणिले उत्तर वजा 1। आता छेद किती आहे पहा, छेद 7 आहे वजा, सॉरी, छेद गुणिले उत्तर, उत्तर किती पाहिजे आपल्याला 3 वजा 1। आता 7 × 21 + 1, 21 मधून 1 गेला खाली राहिले 20। आता पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर 3। या पद्धतीने अतिशय सोपं आहे। जर आपण प्रत्यक्ष करून पाहिलं, जर आपण असं 20 वेळा 1/7 + 1/7 + 1/7 + 1/7 + 1/7 असं 20 वेळा जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर 3 येणार आहे। किती उत्तर येणार आहे? 3 येणार आहे। का? तर वर बेरीज किती येणार आहे? 21। हा 1 पहिला पा, हा 1/7 अधिक आपण जर 20 वेळा मिळवला, अजून 20 वेळा मिळवला तर तो 20/7 होणार, म्हणजेच 21/7 होणार, म्हणजे 7 × 21 म्हणजे उत्तर आपलं 3 येणार। हे आपण पडताळा घेतलाय, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। जर 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवाय म्हणजे 3 येईल, त्याचं उत्तर येणार आहे 20। जर असे प्रश्न आले तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, छेद गुणिले उत्तर वजा 1। प्रश्न 7, खालील पैकी कोणत्या पर्यायातील आकृतीचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे?
आणि चौकांमध्ये सूचना दिलेली पहा, सर्व चौकोन एक चौरस सेंटीमीटरचे आहेत। ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे, ही तिसरी आकृती आणि चौथी आकृती। या चार आकृतीपैकी कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे, म्हणजे जास्त आहे? पहा, हा एक चौरस सेंटीमीटर आहे। हा एक किती एक चौरस आहे, मग एक दोन तीन चार पाच सहा सात, हा सात चौरस सेंटीमीटर झाला। ही जी आकृती आहे त्याचं क्षेत्रफळ सात चौरस सेंटीमीटर, याचं पहा एक दोन तीन चार पाच सहा, याचं सहा चौरस सेंटीमीटर झालं। याचं एक दोन तीन चार पाच, याचं पाच चौरस सेंटीमीटर झालं। आपल्याला सूचना दिलेली एक चौकोन बरोबर एक चौरस सेंटीमीटर, याचं पहा एक दोन तीन चार, याचं चार चौरस सेंटीमीटर झालं। मग आपल्याला काय सांगितलं सर्वाधिक, मग सर्वाधिक कोणती? आकृती नंबर एक, म्हणून उत्तर आहे आकृती नंबर एक। तिथे किती झालं? सात चौरस सेंटीमीटर, म्हणजे पर्याय नंबर एक हे उत्तर आहे। प्रश्न आठवा, 35 नंतर येणारी 14वी समसंख्या कोणती? पहिला पर्याय 60, दुसरा पर्याय 62, तिसरा पर्याय 64, चौथा पर्याय 58। आपल्याला 35 नंतर येणारी 14वी, 35 नंतर येणारी 14वी समसंख्या आपल्याला काढायची, 14वी समसंख्या काढायची। आपल्याला काय काढायची? 14वी समसंख्या 35 नंतर। त्याच्या अगोदरची कोणती आहे? 34। त्याच्या अगोदरची कोणती समसंख्या आहे? 34। आता आपल्याला 14वी समसंख्या काढायची, आणि समसंख्या कितीच्या फरकाने आहे? ती दोनच्या, म्हणजे 14वी काढायची, म्हणजे त्याला 14 2 28 करायची। आणि पहिली कोणती आहे? 34। 34च्या नंतरची आपल्याला, म्हणजे 35 नंतर दिली आपल्याला, पण 35च्या अगोदरची 34 आहे, मग ह्या दोघांची बेरीज करायची। आता 28 कशी घेतले? हा जो 14 आहे, 14वी समसंख्या काढायची आपल्याला, किती काढायची? 14वी समसंख्या काढायची। मग 14वी समसंख्या काढायची तर प्रत्येक समसंख्येत फरक 2चा असतो, म्हणजे त्याच्या दुप्पट करायची, म्हणून 28 आले। दोघांची बेरीज करायची, 8 4 12 2 8 4 1, 3 1 4, 4 2 6, म्हणजे उत्तर येणारे 62, म्हणजे ती संख्या असणारे 62 ची संख्या असणारे पर्याय नंबर दुसरा हे उत्तर। सोपी क्लुप्ती आहे, जी संख्या काढायची आपल्याला, आता 35 नंतर 14वी काढा सांगितली, मग समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, मग 35च्या अगोदरची संख्या 34, 35च्या अगोदरची समसंख्या 34, आणि 14वी काढायची, म्हणजे 14 2 28 करायचं, दोघांची बेरीज करायची, जे येणार उत्तर असतं ती संख्या। प्रश्न 9, खालील चित्रमालेत कोणता आकृतीबंध दिसतो? आता ही चित्रमालिका पहा, त्याच्या खाली एक पर्याय दिलाय, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय। आता जर आपण या चित्रमालेत व्यवस्थित बारकाईने निरीक्षण केलं तर पहा, एक गोल आहे, चौकोन आहे, गोल आहे, चौकोन आहे, गोल आहे, चौकोन आहे, गोल आहे, चौकोन आहे, मग नंतर येणारा काय पाहिजे? गोल चौकोन, गोल चौकोन, गोल चौकोन, चौकोन गोल हा येणार नाही, गोल चौकोन, हे तीन, आता तीन पैकी पहा। आता पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय, तिसरा पर्याय गेला का? गोल चौकोन, गोल चौकोन, गोल चौकोन, गोल चौकोन, इथे चौकोन गोल आहे म्हणून हा गेला। आता पहा, आता गोल आहे खाली, त्याला असं खाली दोन रेषा आहेत, गोल आहे खाली दोन रेषा आहेत, गोल आहे खाली दोन रेषा आहेत, गोल आहे त्याला दोन रेषा आहेत, मग इथं पण काय गोल त्याला खाली दोन रेषा आहे, इथं खाली आहेत का? नाही, याला वर आहेत, म्हणजे हा पर्याय गेला निघून। आता गोल आहे खाली दोन रेषा आहेत, हा पर्याय होऊ शकतो। आता हा गोल आहे खाली दोन रेषा आहेत, पण पहा इथं हा जोडलेला नाही, इथे हे जोडलेले आहेत सर्व, इथे हे जोडलेले आहेत, म्हणजे हा पण पर्याय गेला, राहिला पर्याय हाच, म्हणून उत्तर हे पर्याय नंबर 2 असणार आहे। आपण पुन्हा जर याचं पाहिलं, हा चौकोन पहा, चौकोन आहे वर दोन रेषा आहे, चौकोन आहे वर दोन रेषा, चौकोन वर दोन रेषा, चौकोन वर दोन रेषा, मग इथं पण चौकोन वर दोन रेषा, तर हा चौकोन वर दोन रेषा हा येणार आहे, म्हणजेच हा डेफिनेट उत्तर आपला पर्याय नंबर 2 हा आकृतीबंध जर इथं ठेवला तर आकृतीबंध पूर्ण होईल। प्रश्न 10, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 5 अंकी लहानात लहान संख्या यातील फरक किती? पहिला पर्याय 100, दुसरा पर्याय 101, तिसरा पर्याय 11, चौथा पर्याय 1। पहा म्हणाला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या। पहा आपल्याला माहिती, 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, मग 4 अंकी 9999 ही सर्वात मोठी संख्या आहे। आता 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी 5 अंकी
लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या पाच, दोन अंकी लहान लहान संख्या दहा, तीन अंकी शंभर, चार अंकी एक हजार, पाच अंकी दहा हजार, ही झाली पाच अंकी लहानात लहान संख्या. यांच्यातील फरक किती विचारला आपल्याला, काय विचारलंय, फरक, फरक म्हणजे वजाबाकी. मग आता मोठी संख्या कोणती या दोन्ही पैकी, नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि हा दहा हजार, याचा आपण तोंडी पण उत्तर काढू शकतो. दहा हजार मधून नऊ हजार नऊशे नव्याण्णव गेला म्हणजे एक उत्तर येणार आहे, याचं उत्तर पर्याय नंबर चार असणार आहे. ते कसं पहा, दहा हजार मधून आपल्याला किती वजा करायची, नऊ हजार नऊशे नव्याण्णव वजा करायचे, यांची वजाबाकी केली तर ती एक येणार आहे. आता आपल्या सर्वांना माहिती शून्यातून जात नाही, इकून आपण इथून एक घेतला, इथं दहा दहा झाले, इथं इथं नऊ राहिले, इथं दहा झाले, पुन्हा इकडे एक घेतला, इथं नऊ राहिले, इथं दहा झाले, पुन्हा इकडे एक घेतला, इथं दहा झाले, इथं नऊ राहिले. मग दहा मधून नऊ गेला एक राहिला, नऊ मधून नऊ गेला शून्य, नऊ मधून नऊ गेला शून्य, नऊ मधून नऊ गेला शून्य, म्हणजेच याचं उत्तर येणार आहे एक, म्हणजेच याचा पर्याय नंबर चार हे उत्तर आहे. जर चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व पाच अंकी लहान लहान संख्या यांची वजाबाकी केली तर त्यांचा फरक एक येणार आहे.